आपल्याबरोबर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आहेत राजे आजपासून राज्यामध्ये प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल म्हणजे काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आता चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे राज्यामध्ये तुम्ही जे परिवर्तन महाशक्ती उभी केलेली आहे त्याचं पुढचं नियोजन कसं असणार आहे साधारणतः किती सभा होतील आणि तुमच्या माध्यमातून राज्याला तिसरा पर्याय भेटेल असं तुम्हाला वाटतं एक तर हा तिसरा पर्याय नाही हा सुसंस्कृत पर्याय परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं एकशे एकवीस जागा आम्ही पूर्ण महाराष्ट्रात लढवत आहे त्यातले प्रामुख्याने एक्केचाळीस जागा हे स्वराज्य पक्ष लढवणार आहे कालावधी फार कमी आहे म्हणून आम्ही एक पूर्णपणे नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत ज्याच्या त्याच्यासाठी अनेक गोष्टी ज्या लागतात मग सुसज्ज ऑफिस असेल वॉर रूम असेल किंवा अनेक बाबी असतील हे सगळं परफेक्ट आमचं नियोजन था सगळं ठरलेलं आहे या पंच्याहत्तर वर्षात आपण जर महाराष्ट्रात पाहिलं असेल तर इतका गोंधळ केव्हाच घडलेला नाही राजकीय गोंधळ आणि म्हणून त्याचा फायदा हा निश्चित परिवर्तन महाशक्तीला होणार आहे या प्रामुख्याने ह्या पंचवीस तीस वर्षात आपण विजन बॉन्ड प्रोग्राम घेऊन चाललो नाही बाकीच्या राज्यात छोटे मोठे राज्यसुद्धा आपल्या जे जवळचे आहेत किंबहुना उत्तरमध्ये आहेत ते इतक्या पद्धतशीरपर्यंत त्यांचा विजन प्लॅन घेऊन चाललेत तो आपल्याकडं ब्लू प्रिंटसुद्धा तयार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सभे सबेच, सभेच्या माध्यमातून हे मी निश्चित मांडणार आहे लोक अस्वस्थ आहेत व्यथित आहेत म्हणजे काय आयडिओलॉजी हा प्रकार राहिला नाही गणित आपल्या सोयीनुसार सगळे करायला लागलेत आज काल तर ह्या पक्षात होता लगेच उडी मारले ह्या पक्षात त्या नेत्याला एकमेकाला शिवाय देत होते तोच नेता आज त्यांचा आदर्श झालेला आहे तर हे सगळं लोक जनता पाहायला लागलेले आणि जनता यांना धडा दाखवल्याशिवाय हो बसणार नाही असं म्हणालात की आता परफेक्ट नियोजन झाले परफेक्ट कार्यक्रम करणार का नाही परफेक्ट कार्यक्रम करण्यासाठी आम्ही फु आलो नाही परफेक्ट नियोजन ह्याच्यासाठी झाले की छोटा पक्ष असला तरी किंवा नवीन पक्ष असला तरी आमचं नियोजन व्यवस्थित लागलेलं आहे आम्ही ह्या येणाऱ्या सभेत एक निगेटिव फॅक्टर घेऊन म्हणजे दुसऱ्यांचा कार्यक्रम करण्यासाठी आम्ही आलो नाही तर आम्ही एक चांगला पर्याय देऊ शकतो आम्ही एक महाराष्ट्राला एक आ, एक छोटा पक्ष असला तरी नवीन पक्ष असला तरी आमचं विजन करेक्ट आहे एक विस्थापित लोकांसाठी आम्हाला हा संधी द्यायची आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर हे एक्केचाळीस उमेदवारमध्ये एकही प्रस्थापित आम्ही घेतला नाही सगळे विस्थापित घेतलेत लोकांना वाटतं की बाई हे विस्थापित काय करणार पण आम्हाला घडून द्यायचं आहे आम्हाला इतिहास घडवायचं आहे की लोक कुठं जनता एवढी कंटाळलेली ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांना की ते सुद्धा एक चांगला चांगला पर्यायसाठी वाट पाहायला गेले आणि आमचा पर्याय एकदम पोषक आहे त्यांच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून खरंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा असणार आहे मनोज जरांगे निवडणूक लढवतील की नाही यावरती बरीच चर्चा होती विशेषतः तुम्ही सुद्धा त्यांची भेट घेतलेली होती मात्र त्यांनी दोन दिवसांपूर्वी निर्णय जाहीर केला की के मी आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये नसणार आहे ज्याला पाडायचं त्याला पाडा किंवा तुम्हाला जी काही भूमिका घ्यायची ती घ्या जातीवरती निवडणूक लढवणं शक्य नाही मनोज जरांगींनी जी भूमिका घेतलेली आहे त्याचा निश्चितपणे फायदा तुम्हाला होईल असं वाटतं एक तर लक्षात घ्या मनोज जरांगे पाटील आजपर्यंत त्यांची लाईन ही समाजासाठी समाजाच्या हितासाठी त्यांनी निर्णय घेतलेले आहेत आता त्याचा फा त्यांनी मागा त्यांनी माघार त्यांनी ठरवलं की आता मी कॅन्डिडेट्स उभा करणार नाही याचा फायदा होईल का असा मी केव्हाच विचार केला नाही उलटं माझं म्हणणं होतं की तुम्ही उभा करायला पाहिजे माझं मन एवढं मोठं होतं की तुम्ही एकदा आमच्याबरोबर या किंवा आमच्यावर नाही आलं तरी तुम्ही स्वतंत्र कॅन्डिडेट उभा करा हां त्याचा डिसएडव्हानेज आम्हालासुद्धा हो होत असेल तरी उभा करा म्हणजे जेणेकरून आपला माणूस हा विधानसभेच्या पटलावर जाऊन आपला विषय एकदम मांडू शकतो आता ह्याचा फायदा होईल का मी एवढ्या खालच्या पट्टीचा राजकारणी नाही आहे आता हे निश्चित आहे की आता त्यांचं सहकार्य आम्हाला मिळावं पूर्वीसुद्धा होतं आजही आहे आणि उद्याही राहणार रह। आहे आणि म्हणून मी त्यांची या एक दोन दिवसात त्यांची भेट घेणार आहे सविस्तर चर्चा होईल ते माझ्याशी नेहमी स्पष्ट बोलतात मी त्यांच्याशी बऱ्यापैकी स्पष्ट, स्पष्ट मनोज जरांगे परिवर्तन महाशक्तीसाठी सभा घेतील का किंवा तशा पद्धतीची तुम्ही त्यांना विनंती करणार आहात का कदाचित त्यांनी सभा घेतल्या तर बऱ्यापैकी फरक जो आहे किंवा चित्र वेगळं पाहायला मिळू शकतं तशी तुम्ही विनंती करणार नाही विनंती तर मी करूर्वीसं केली होती उद्यासुद्धा करणार आहे पण त्यांनी काहीतरी पॉलिसी ठरवली असेल त्यांनी काहीतरी लाईन ठरवली असणार आहे तर ते भेटल्याशिवाय मला स्पष्ट सांगता येणार नाही पण सहकार्याची भूमिका ही त्यांनी त्यांची असावी आणि ते सहकार्य मागण्यासाठी माझा अधिकार आहे कारण ते आम्ही दोघं एका चळवळीतले सगळे व्यक्ती आहोत त्यांचा उद्देश आपला उद्देश एकच आहे आणि म्हणून ते सहकार्य निश्चित करतील हा मला पूर्ण विश्वास आहे राजे खरं तर दोन दिवसांपासून कोल्हापूर उत्तरच्या जागेची बरीच चर्चा होते म्हणजे विशेषतः तुमच्या घरामध्ये उमेदवारी जी आहे ती काँग्रेसकडून देण्यात आलेली होती मात्र ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला त्यावेळेस सतेज पाटील नाराज झालेले बरेचसे आपल्याला पाहायला मिळाले नक्की खरं तर वेगवेगळी चर्चा सुरू झाली की घराण्यामध्ये कोणाचा दबाव होता का किंवा कोणत्या कारणासाठी मग अचानकपणे शाहू महाराज गेले किंवा मग गेले, का मला जे असतील ते वहिनी साहेबांना घेऊन गेल्यानंतर अर्ज मागे घेण्यात आला नक्की कारण काय होतं असं तुम्हाला वाटतं नाही मला असं वाटत की छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती घराण्याचे प्रमुख आहेत त्याचबरोबर ते लोकसभेचे कोल्हापूरचे खासदार सुद्धा आहेत आणि अशावेळी मी काहीतरी माझं मत सांगण्यापेक्षा किंवा आणि त्याच्यावर संभाषण करण्यापेक्षा हे मी उचित समजत नाही छत्रपती शाहू महाराज ह्या घराण्याचे प्रमुख असल्यामुळं जी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे ती आम्हालासुद्धा लागू होते आणि त्यांनी सविस्तर पद्धतीने आपली प्रतिक्रिया काल त्यांनी प्रेसच्या समोर, सगळ्यांच्या सगळ्यांच्यासमोर दिली असल्यामुळं हे पूर्णपणे क्लिअर आहे आणि ह्याच्यापुढे आणि काही वेगळं पण मला मांडायचं आहे हे मला वाटत नाही कुटुंबामध्ये काही चर्चा झाली होती का किंवा मालवती असतील मग तुम्ही असाल किंवा मग शाहू महाराज असतील एकत्रितपणे काय निर्णय झालेला होता का तुम्ही परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून राज्यामध्ये जात आहे मात्र वहिनी साहेबांना काँग्रेसमधून उमेदवारी देण्यात आली घरामध्ये काही चर्चा झाली होती सुरुवातीला यादी नाही छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे उमेदवार असताना एक मुलांनी जी जबाबदारी पार पडल पाहिजे म्हणजे मी हां ती मी प्रामाणिकपणाने पार पडलेली आणि त्या दिवशीच माझा रोल संपतो आणि आणि पूर्वी ठरल्याप्रमाणे जे स्वराज्य पक्ष स्थापन झाला होता आणि म्हणून मी त्याच्यासाठी बाहेर पडलो आहे म्हणून ह्या दोन गोष्टी मिक्स होऊ शकत नाहीत असं मला वाटते आणि जे काही काँग्रेसची जी मुवमेंट जी, जी कोल्हापुरात जी झाली म्हणजे जसं तुम्ही म्हटला की महाराजांची तुमची चर्चा झाली का मालुराजेंची तुमची चर्चा झाली का ते होऊ शकत नाही त्याला कारण आहे की ते महाविकास आघाडीतले घटक आहे आणि मी एक परिवर्तन महाशक्ती आम्ही सगळ्यांनी मिळून स्थापन केलेली आहे म्हणून राजकारणातसुद्धा काहीतरी इथिक्स असतात असं मी मानतो पण इथिकली किंवा तत्वाने मी त्यांच्याशी हे बोलणं किंवा अपेक्षा ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि म्हणून जो काही निर्णय तिथं झाला ते मला काहीच कल्पना नाही आणि जे काय सगळं झालेलं आहे बाबतीत महाराजांनी समोर सविस्तर काल शेवटचा प्रश्न आहे की सतेज पाटील बरेचसे नाराज पाहायला मिळाले म्हणजे रस्त्यावरती येऊन त्यांनी थेट ते तुमच्यामध्ये हिंमत नव्हती तर मग मला तोंडगशी का पाडलं एवढ्यापर्यंत ते एक संभाषण आपल्याला माध्यमांवरती पाहायला मिळालं की मला तोंडगशी का पाडलं तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या चर्चा प्रक्रियेमध्ये अचानक आहे वेळी उमेदवारी मागे घेणं त्याच्यामुळे सुद्धा पक्षाची बरीचशी अडचण निर्माण झालेली असावी नाही एक तर अडीच तीनच्या दरम्यान मी नागपूरला होतो परिवर्तन महाशक्त्याची महाशक्तीची प्रेस कॉन्फरन्स त्यावेळीच तिथं होती आणि मला असं वाटते की प्लीज मला प्रदीप तुम्ही सारखं ह्या विषयावर अनेक प्रश्न विचारू नका हा विषय सेन्सिटिव्ह आहे आणि त्याच्याबद्दल छत्रपती घराण्याचे प्रमुख छत्रपती शाहू महाराज आहेत त्यांनी व्यवस्थित सविस्तर पद्धतीने ही भूमिका काल मांडलेली आहे आणि ह्याच्या पलीकडे मला काही कल्पना नाही शेवटचा प्रश्न राज्यामध्ये आज मुख्यमंत्री असतील किंवा मग महाविकास आघाडी असेल महायुती असेल सगळ्याच ठिकाणी जाहीर सभांना सुरुवात होते लाडकी बहीण योजना असेल किंवा मग राज्य सरकारनं ज्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्यात त्या जा जाहीर व्यासपीठावरून मांडल्या जातील लाडक्या बहीण योजनेचा इतर काही घटकांना फटका बसेल असं तुम्हाला वाटतं का किंवा महायुतीला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं लाडकी बहीण योजना जी आत्ताच्या युतीच्या सरकारने आणलेली आहे आता कोणाला फटका बसेल, बसेल का नाही बसेल मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही पण हे शॉर्ट टर्म आहे आणि महाराष्ट्राने नुसतं शॉर्ट टर्म बघू नये तुम्ही केलं आहे ठीक आहे तर ठराविक बहुतांश भगि माता भगिनींना त्याचा फायदा होत असेल हां पण माझं म्हणणं आहे की ते तुम्ही लॉंग टर्म का विचार करत नाही मग अशी मी म्हटलं नाही लॉंग टर्म विजन बॉन्ड प्रोग्राम तुमच्याकडे आहे का तुम्ही ह्या माता भगिनींना हातात काम कसं देऊ शकता वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ह्याच्यावर तुम्ही चर्चा करत नाही त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभा करू शकता आपल्या माता भगिनी आपल्या पुरुषांच्यापेक्षा जा जास्त संख्येला ह्या माता भगिनींचे ह्याच्यावर कोण चर्चा करते तुम्ही नुसता हे दोन महिने करणार नंतर बंद करून टाकणार नुसतं इलेक्शनच्या पुरतं त्याचा फायदा घ्यायचा हे बरोबर नाही ना आणि हे अशा पद्धतीने करू नये आणि त्यांनी अजूनही क्लिअर केलं नाही हे पैसे एवढे पुढचे आता काहीतरी त्यांच्या सुद्धा आले की आम्ही पुढचे पाच वर्ष तसे देणारे पाच वर्ष तुम्ही सांगा हे सगळं लोकांना फसवण्याचा कार्यक्रम आहे किंगमेकरच्या भूमिकेमध्ये परिवर्तन महाशक्ती राहील का निकाला नाही किंगमेकर हा विशेष या मिनटाला येत नाही आमचं पॉइंट हाच आहे की आम्ही सुसंस्कृत पर्याय द्यायचा आहे आम्हाला आणि सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी ही आमची सगळी वाटचाल आहे आणि पूर्ण विश्वास आहे आम्हाला लोक जनता सगळी ह्या सगळ्या म्हणजे खालच्या पट्टीचे जे काय राजकारण चालू आहे लोक व्यथित आहे जनता व्यथित आहे अस्वस्थ आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा विश्वास आहे यावेळी जनता आम्हाला चांगला कौल देईल आपण पाहतोय की परिवर्तन महाशक्तीला राज्यामध्ये चांगला कौल भेटेल अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजांनी व्यक्त केल्यास पाहायला मिळते पर्सन अर्जुन सोनी प्रदीप कापसे टी व्ही मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं